आज आपण शिकूया वैजिक राशींचा भाग आकार ज्यामध्ये बहुपदीला दुसऱ्या बहुपदेने भागण्यास शिकू आत्तापर्यंत आपण एकपदीला दुसऱ्या एकपदीने भागणे आणि अशाच प्रकारे बहुपदीला एकपदीने भागणे शिकलो आहोत चला आता एखाद्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने कसे भागले जाते ते शिकू असे मानू की या भागाकाराचे उत्तर काढायचे आहे विचार करा की हे उत्तर आपण कसे काढू शकू चला आम्ही सांगतो सर्वात आधी आपण भाज्य म्हणजे डिव्हिडंड आणि भाजक म्हणजे डिव्हायझर यांना अंश आणि छेद या रूपात लिहू नंतर आपण अंश आणि छेद दोन्ही त्यांच्या अवयवांच्या रूपात लिहू जसे येथे अंशात तीन एक्स सर्व पदांमध्ये सामायिक आहे म्हणून आपण अशा प्रकारे लिहू शकतो तुम्ही सांगू शकाल का की या बहुपदीचे अवयव काय असतील विचार करा चला आम्ही सांगतो आपण मधल्या पदाची फोड करून म्हणजे या नित्य समीकरणाचा उपयोग करू येथे मधले पद एक एक्स अशा प्रकारे लिहू एक्स वर्ग वजा तीन एक्स अधिक चार एक्स वजा बारा याचे अवयव मिळवू शकू आता हे अशा प्रकारे लिहिले जाऊ शकते अशाच प्रकारे आपण छेद देखील अवयवांच्या रूपात तीन गुणिले कंसात एक्स अधिक चार लिहू आपण पाहू शकतो की अवयव तीन आणि एक्स अधिक चार अंश आणि छेद दोन्हीमध्ये सामायिक आहे म्हणून आपण हे रद्द करू यामुळे आपल्याला एक्स गुणिले कंसात एक्स वजा तीन म्हणजेच एक्स वर्ग वजा तीन एक्स हे उत्तर मिळते आता तुम्ही सात ए चा चौथा घात अधिक एकवीस ए घन वजा सत्तर ए वर्ग भागिले सात ए वजा पस्तीस चे उत्तर स्वतः शोधा तर आज आपण बैजिक राशींचा भागाकार शिकलो ज्यामध्ये आपण एका बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागण्यास शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण बैजिक राशींच्या भागाकाराशी संबंधित काही मनोरंजक उदाहरणे पाहू